नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं शिरूर कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण विविध असे शिरूरमधील व्हिडिओ दाखवतच असतो। मग शिरूर हे कशा पद्धतीने ऐतिहासिक दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून कसं महत्त्वाचं शहर आहे याबद्दल आपले व्हिडिओ जे आहेत ते पडलेलेच आहे, तुम्ही पाहत देखील असता। आज एक नवीन विषयाला आपण हात घालत आहोत आणि आपल्यासोबत चैतन्य सर आहेत। तर चैतन्य सरांचं इंस्टाग्रामला पेज देखील आहे, फूड लवर वाघोबा म्हणून सरांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे आणि तिथे ते फूड ब्लॉग करत असतात। तर आज आपल्या चॅनलवरचा पहिला फूड ब्लॉग असणार आहे आणि चैतन्य सर आपल्याला एका ठिकाणी घेऊन जाणार आहेत। ॲक्च्युली मला देखील ते ठिकाण माहीत नाही आहे। तर सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। निलेश, आपल्या शिरूरची जी खाद्य संस्कृती आहे ती वाढत चाललेली आहे आणि आपण बघितलं की आपल्या जे जिजामाता उद्यान आहे त्या ठिकाणी बरेचसे स्टॉल वगैरे सुरू झालेले आहेत खाण्यापिण्याचे। तर बरेचसे पदार्थ असे आहेत की जे कॉमन आहेत आणि लोकांनी जे आहेत ते बऱ्याच वेळा खाल्लेले। बरोबर। आज आपण एक असा नवीन पदार्थ शोधून काढलेला आहे की जो खूप इंटरेस्टिंग आहे, पारंपरिक पदार्थ आहे आणि नुकतंच मी 2-3 दिवसापूर्वी त्या ठिकाणावरून जात असताना मला ते दिसलं आणि म्हणून माझी इच्छा झाली की त्याच्यावरती आपण हा जो फूड ब्लॉग आहे तो आज करूया। तर ती डिश काय आहे हे तर मी आता सांगणार नाही, आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊनच त्याचा आस्वाद घेऊयात आणि त्याचा अनुभव जो आहे तो आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करूया। नक्कीच नक्कीच सर, एक्साइटमेंट आता माझी देखील वाढलेली आहे। तर आता वेळ न दवडता आपण डिरेक्टली त्या ठिकाणावरती जाऊयात। चला तर। तर स्वागत आहे आपलं मित्रांनो। तर जसं मी मगाशी म्हणालो की आज आपण एक नवीन डिश ट्राय करणार आहे आणि ही एक पारंपरिक डिश आहे। तर ती डिश जी आहे ती प्रथमेश धावडे या तरुण व्यावसायिकांनी जी आहे ती शिरूरमध्ये सुरू केलेली आहे आणि त्या डिशचं नाव जे आहे ते आहे पापड भाजी। नगरची जी आहे ही सुप्रसिद्ध अशी पापड भाजी आहे। तर याचं लोकेशन जे आहे ते पहिले आपण जाणून घेऊयात। आपलं जे जिजामाता उद्यान जे आहे ते जिजामाता उद्यानाकडून ज्यावेळेस आपण येतो समोरच रस्ता जो आहे त्याच्यासमोरच प्रथमेश धावडेची फेमस अशी पापड भाजी जी आहे ती आहे। बाजूलाच त्याचं भोलेनाथ दूधवडी ही पण गाडी आहे आणि त्याच्या शेजारीच पापड भाजी जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध आहे। तर आज आपण बघूयात कशा पद्धतीने तो बनवतोय। तर सगळ्यात आधी त्यांनी या ठिकाणी पापड घेतलेला आहे। हा जो पापड आहे हा तू स्वतः बनवतो। तर हा पापड जो आहे हा तो स्वतः बनवतो, त्यावरती त्यांनी जी आहे ही अशी भाजी घातलेली, त्यामध्ये चिंचेची चटणी घातलेली आहे त्यांनी, तिखट चटणी घातलेली आहे त्यांनी, त्यावरून त्यांनी शेव घातलेली आहे, कांदा कोथिंबीर घातली त्यांनी यावरती आणि त्याला अजून थोडी टेस्ट यावी यासाठी थोडासा चाट मसाला जो आहे त्यावरून त्यांनी घातलेला आहे। तर अशी सुंदर पापड भाजी जी आहे ती आपल्या समोर आज त्यांनी तयार केलेली आहे आणि आपण आता याचा आस्वाद घेऊयात आणि आपल्या प्रेक्षकांना सांगूया की त्याची चव कशी आहे। छान आहे, मस्त आहे, अतिशय छान चव आहे। बऱ्याच वर्षांपूर्वी मी नगरला असताना, नगरला माझी आत्या असते आणि तिच्यासोबत मी एकदा मार्केट यार्ड इथं गेलो होतो। त्या मार्केट यार्डच्या इथं मला हा पदार्थ जो आहे तो माझ्या आत्याभावाने खायला घातला होता आणि तो त्यावेळेसच मला खूप आवडला होता। त्याच्यानंतर मी पिंपरी चिंचवडला असताना, पिंपरी चिंचवडला पण सिंधी मार्केट आहे, त्या ठिकाणी पण हा पदार्थ मिळतो। त्यांच्याकडं याला दाल पक्वान्न असं म्हणतात आणि हा जो पदार्थ आहे हा खूप छान आहे।
तर आता आपण टेस्ट सांगूयात कसं काय आहे. वाह, एक नंबर. तिखट आणि आंबट याचं मिक्सचर आपण म्हणूयात, एक नंबर. आणि त्यात पापडाची चव, वा खूप छान. तर मित्रांनो, आत्ताच आपण पापड भाजी खाल्ली आणि पापडावरती मस्तपैकी बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर त्याच्यावरती कांदा, थोडासा कोथिंबिरीचा स्वाद आणि थोडंसं तिखट आणि चिंचेचं पाणी आणि वरून शेव, हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते आल्यानंतर तुम्ही एकदा नक्की अनुभवा या ठिकाणी. आता आपण जाणून घेऊयात की आजच्या ब्लॉग संदर्भात सरांचं काय मत आहे ते. तर नक्कीच निलेश, आजचा जो पदार्थ आपण ट्राय केलेला आहे तो खूप छान होता आणि मी आपल्या सगळ्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही पण या ठिकाणी जे आहे ते नक्की या आणि या फेमस अशा पापड भाजीचा जो आहे तो आपण आस्वाद घ्या. आजचा व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना कसा वाटला ते या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या शिरूर कट्टा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.